मी सत्यानंद गायतोंडे. मी हा व्हिडिओ खास कॅनडाहून तुमच्यासाठी बनवत आहे. 15,000 किलोमीटरवरनं माझं मनोगत मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. मी तुम्हाला आधी सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावरही शहारे येतील. 2013 मी सुपरप्लॅन या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मुंबईत आलो होतो. त्या दरम्यान माझी सेटवरती एका व्यक्तीशी ओळख झाली. त्यांचं नाव होतं मुकेश सूर्यवंशी. या व्यक्तीने सांगितलं की त्यांना हिरो बनायचं आहे आणि सध्या जे जे स्पायसेसचा बिझनेस करते. मी एवढं लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर त्यांची आणि माझी भेट परत 2016 झाली. त्या काळात माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि मी भारतीय पोलिसांचं ट्रेनिंग करत होतो. तर मी म्हटलं काय चाललंय. म्हणाले नाही आता मी स्पायसेसचा बिझनेस करत नाही. मी आता 24 कॅरेटचं गोल्ड विकतो. मी माझी एक कंपनी स्थापित केली मोरिया स्विस आणि बाजार भावापेक्षा 10% मी कमी तुम्हाला सोनं देऊ शकतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे पण मला सोन्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर 2018 ही व्यक्ती मला परत भेटली. म्हणाले दादा तुम्हाला पैशाची गरज असेल तर प्लीज सांगा. कारण मला माहिती आहे की तुमचं एवढं काही खास बिझनेस चालत नाही आहे. तुम्ही पोलिसांसाठी खूप करू इच्छितात. म्हटलं हरकत नाही. त्यावेळेला मी म्हटलं 2-5 लाखाने काय फरक पडतोय. नंतर त्यांनी माझ्या काही आप्तेष्टांची कॉन्टॅक्ट घेतले. त्यांच्याकडून पण इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे घेतले. म्हटलं काही हरकत नाही. ओळखीचा मुलगा आहे आणि 4-5 वर्ष मी ओळखतो. त्याच्यानंतर मला या व्यक्तीने सांगितलं की दादा मी तुम्हाला गोल्ड विकून परत ते देण्यापेक्षा एक काम करतो. मीच तुमचं गोल्ड विकतो आणि तुमचं प्रॉफिट मी वाढवत राहतो. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. सध्या मला पैशाची गरज नाही आहे. आणि मला माहीत नव्हतं की ही व्यक्ती अशा पद्धतीचा काही खेळ खेळत होती. त्यांनी सांगितलं की मला बँगलोरला बिझनेस स्प्रेड करायचं आहे. तुम्ही मला हेल्प कराल का. मी चांगल्या भावने त्यांना बँगलोरला पण घेऊन गेलो. जेव्हा त्यांना कळलं की बँगलोरमध्ये बिझनेस होत नाही आहे त्या व्यक्तीने काय करावं. मला तसंच हॉटेलमध्ये ठेवून ते मुंबईला पळून गेले. जेव्हा मला कळलं तेव्हा मला एका कपड्यांशी हॉटेल सोडावं लागलं. माझी अवस्था बँगलोरमध्ये अत्यंत बिकट झाली आणि मला कुठेही तोंड दाखवायला जागा नव्हती. तेव्हा मला कळलं की ही व्यक्ती पूर्णपणे चीटर आहे. त्यांना मी फोन करून सांगितलं की माझे आणि माझ्या रिलेटिव्हचे कमीत कमी बेसिक पैसे जे तुम्ही घेतले ते द्या. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं जा माझ्या रिफायर करा. मी तुम्हाला 1 रुपया पण देणार नाही. मी चांगलाच हादरलो. त्याच्यानंतर मी म्हटलं नाही आता ह्या व्यक्तीवरती ॲक्शन घेतली पाहिजे. मी ADGP डोंबरे साहेबांना भेटलो. त्यावेळी ते अँटी करप्शन ब्युरोचे ADGP होते आणि त्यांच्यावर मी ट्रेनिंग केलं होतं. ते मला ॲज अन ऑफिसर ओळखत होते. डोंबरे साहेब म्हणाले गायतोंडे FIR केलं तर खूप वेळ होईल. एक काम करूया तुमचं हे सगळं मॅटर जास्ती करून खारला झालं आहे. खारला द्याय नाही काय. म्हटलं अरे वा एन्काउंटर स्पेशलिस्ट. म्हटलं हो. त्यांनी म्हटलं मी खारला गेलो. त्या नायकांना मी सांगितलं. त्यांनी विचारलं मुकेश कुठे आहे. म्हटलं सध्या तो हॉटेल एअरपोर्ट इंटरनॅशनलमध्ये राहतो आहे आणि मला कळलं की तो रामी होम हॉटेल या खारच्या हॉटेलमध्ये चिटिंग करून तिथे पळून गेलेला आहे आणि सध्या तो आरामात हॉटेल एअरपोर्ट इंटरनॅशनलमध्ये आहे. ते म्हणाले तुम्ही मला एक अर्ज लिहून घ्या मी त्याला पकडतो. म्हटलं हरकत नाही. 25 दिवस मित्रांनो 25 दिवस त्या नायकांनी काही केलं नाही आणि मुकेश शेवटी तिकडून पळून गेले. माझं रक्त अत्यंत संतापलं. म्हटलं हे काय चाललं. मी म्हटलं काही झालं तरी आता याला सोडायचं नाही. मी CPA ऑफिसला गेलो आणि चौबे साहेब जे त्यावेळेला जॉईंट CPE लॉ अँड ऑर्डर होते त्यांनी माझा FIR रजिस्टर करून घेतला आणि मला वाटलं आता काम झालं आणि त्याच्यानंतर मी कॅनडाला निघून आलो. माझं दुर्दैव अजून संपलं नव्हतं. या केसचा म्हणजे या केसचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते खलील शेख हे अत्यंत करप्ट माणूस होते. सध्या ACB त्यांच्यावरती इन्क्वायरी करते. या व्यक्तीने काय करावं. मुकेशचा पासपोर्ट कोर्टाने सांगितलं होतं जप्त करा. त्यांनी अँटिसिपेटरी बेल घेतली होती दरम्यानच्या काळात आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा. ना इन्व्हेस्टिगेशन केली ना पासपोर्ट घेतला आणि मुकेश दुबईला पळून गेले. 1.5 वर्ष लागलं मला. या दरम्यानच्या काळात एक चांगली गोष्ट झाली. शेखची बदली झाली आणि तिथे कोलते नावाचे चांगले कर्तव्य दक्ष अधिकारी आले आणि त्यांनी सर्वप्रथम मुकेशची बेल कॅन्सल करवली आणि बेल कॅन्सल करून झाल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती LOC घेतली म्हणजे त्यांना वॉचलिस्टवर ठेवलं. त्या दरम्यान करोना आला. मुकेशचा बिझनेस दुबईमध्ये चालेना कारण माझा एक व्हिडिओ दुबईमध्ये व्हायरल झाला होता. त्याला स्पॉन्सरनी लिटरली तिथून हाकलून दिलं. त्यामुळे ते परत आले आणि आम्ही त्यांना परत येतात ही न्यूज मिळताच गोव्याला पकडलं. पहिल्यांदा त्यांची एक मैत्रीण होती पुण्याला तिने कंप्लेंट केली. तिथे इन्व्हेस्टिगेशन झाली. नंतर खारला आले मग सांताक्रूज. त्याच्यानंतर ठाण्याला घेऊन गेलं गेलं. तिथे त्यांनी काही तरुणींची फसवणूक केली होती पैसे घेऊन. तिथे इन्व्हेस्टिगेशन झाली. सध्या ते आर्थर रोडला आहे. नंतर आम्हाला कळलं आणि आम्हाला एवढा धक्का बसला ह्या व्यक्तीने शेकडो लोकांना फसवलं आहे. मुंबई पुणे ठाणे धुळे जळगाव स्वतःच्या रिलेटिव्हना पण सोडलं नाही. लोकांनी शेती गहाण ठेवून यांच्याकडे म्हणजे म्हणतात ना पैसे इन्व्हेस्ट केले होते. घरातल्या मोलकरणीला पण सोडलं नाही. त्याने यांच्या आईवडिलांनी संपूर्ण फॅमिली बिझनेस होतं. ही व्यक्ती आत असली तरी त्यांची गँग अजूनही सतर्क आहे. यांची मैत्रीण सीमा खान तिचं ओरिजिनल सीमा खान हे सांगायचे माझं नाव सीमा मोटवानी आहे. मी जैन आहे पण ॲक्च्युली तिचं नाव सीमा खान होतं. त्यांचं अकाउंटंट मिहिर देसाई त्यांचा राईट हँड मयूर मालपुरे ही गँग अजूनही सतर्क आणि ॲक्टिव्ह आहे. सगळ्यांच्यावरती FIR आहेत पण ते भूमिगत आहेत आणि ॲक्टिव्ह आहेत. मित्रांनो अशा पद्धतीच्या घटना तुमच्यावर जर घडल्या असतील
किंवा अशा पद्धतीच्या ज्या ह्या जी आता मी तुम्हाला सांगितलेली घटना तुमच्यावर घडली असेल, तुम्ही लोकमतशी संपर्क साधा. पोलीस अत्यंत चांगले आहेत, म्हणजे मी असं म्हणणार नाही, तुम्हाला बऱ्याच लोकांना गैरसमजुती आहे की पोलिसांकडे गेले तर पोलीस त्रास देतात, असं नाही आहे. पोलिसांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. महाराष्ट्र पोलिसांनी ह्याच्यामध्ये मला खूप 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 सहकार्य केलं आहे. जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एवढं सांगतो, अन्याय सहन करणं हे अन्याय करण्या इतकंच वाईट आहे. सो मित्रांनो, सहन करू नका, प्लीज डेफिनेटली याच्यावरती रिॲक्ट करा आणि माझ्या या गोष्टीतनं काहीतरी बोध घ्या. मी जेव्हा अंधविश्वास ठेवला, त्याची किंमत मला आणि माझ्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना भोगावी लागली. जेव्हा आर्थिक शोषण केलं जाते ना, ते बलात्कार किंवा गुन्हा किंवा एखाद्या खुना इतकंच भयानक असते. आणि एवढंच सांगतो तुम्हाला मी जाण्याच्या अगोदर, काळजी घ्या, सेफ रहा, सुरक्षित रहा, तुमच्या मुलाबाळांची काळजी घ्या आणि अशा पद्धतीच्या लोकांपासून स्वतःला जपा. लोकमतचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली ज्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. मित्रांनो, जाण्याच्या अगोदर एवढंच सांगतो, बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.